महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या 8 दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. काही भागामध्ये अजिबात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. कारण जूनच्या महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस व्हायला हवा होता त्या पद्धतीनं पाऊस झाला नाही. राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने ओढ दिली असली तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे. सध्या आदिवासी भागातील शेती ही पावसाने तुडुंब भरली असून पावसाअभावी करपू लागलेल्या भातसाळीच्या रोपांनाही जीवदान मिळालं आहे. वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. टोमॅटो 120 रुपये, हिरवी मिरची 160 रुपये प्रति किलो आणि कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकल्या जात आहेत. बाजारामध्ये फुलकोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर 80 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. काही दिवसानंतर भाजीपाला आणखी महाग होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्यामध्ये टोमॅटो 20 रुपये किलो होता. सध्या टोमॅटोचा दर 100 रुपये किलो झाला आहे. विशेष म्हणजे काही शहरांमध्ये 120 रुपये किलो टोमॅटो मिळत आहे. महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. टोमॅटो 80 ते 120 रुपये किलो, भेंडी 40 रुपये किलो, दुधी भोपळा 40 रुपये किलो, कोबी 50 ते 60 रुपये किलो, कारले 50 ते 60 रुपये किलो, शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो, वांगी 30 रुपये किलो, हिरवी मिरची 60 रुपये किलो, लिंबू 60 रुपये किलो आणि अद्रक 250 रुपये किलो. भाज्यांचे दर का वाढले? देशात अनेक ठिकाणी मान्सून वेळेत दखल झाला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला करकून गेला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या भाव अधिक वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला आहे. सध्या भाज्यांचे वाढलेले दर कमी करण्याकरता सरकार पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढच्या 15 दिवसात टोमॅटोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं की हिमाचल प्रदेशातील सोलन आणि सिरमौर जिल्ह्यामधून टोमॅटोचा चांगला पुरवठा झाल्यानंतर दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमती लगेच खाली येतील. त्याचबरोबर केंद्र सरकार किमती कमी करण्यासाठी उपाय शोधत आहे.